शारदीय नवरात्र उत्सवाच्या अवघ्या काही दिवसांवर आलाय, त्यामुळे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात तयारीला वेग आलाय. करवीर निवासनी श्री अंबाबाईच्या उत्सव काळातील सोन्या चांदीच्या पारंपरिक दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. देवीसाठी बनवण्यात आलेल्या सोन्याची पालखी देखील स्वच्छतेनंतर झळाळली आहे. आणि अवघ्या काही दिवसांवर आलेल्या या उत्सवाशी आढावा घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून. दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराची स्वच्छता तसंच देवीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात येते. रविवारी घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात 9 दिवस देवीची विविध रूपात जडावी सालंकृत पूजा बांधण्यात येते. तसंच देवीसाठी नित्य अलंकारांसह नवरात्र काळात उत्सवासाठी महत्वाचे पारंपरिक दागिने देखील देवीला परिधान केले जातात. यामध्ये पुतळ्याची माळ, साज, कमरपट्टा, मुकुट, पाऊल, चंद्रहार, पोहेहार, बोरमाळ, ठुशी, नथ, गदा, मोहनमाळ, दोन वाळे, दोन कुडले, पिंपळ पान, दोन सातपदरी कंठी, जोंधळे पोत, चंद्रहार, एक कोल्हापुरी जाडवांचा साज, मोत्याची माळ, चिंतामणी, दोन पदरी कंठी, चिंचपेटी, दोन मोतीहार यासह चांदीचे अलंकार आणि आभूषणे यांचा समावेश असतो. या सर्व दागिन्यांची मंदिरातील परंपरागत कारागिरांनी स्वच्छताही केली आहे. स्वच्छतेनंतर सर्व दागिने मंदिराच्या खजिना गृहात ठेवण्यात आले. 6 ते 7 तास ही स्वच्छता मोहीम सुरू होती. देवीचा नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे आणि प्रतिवर्षीपेक्षा याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे यावेळी भाविकांना चांगल्या प्रकारे सुलभ दर्शन व्हावं या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे. भाविकांची संख्या बघता प्रतिवर्षापेक्षा यावर्षी दर्शन मंडप देखील मोठ्या प्रमाणात घालण्यात आलेला आहे. पावसाचं संभाव्य लक्षात घेऊन दर्शन मंडपावरती पत्र्याचं सेट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर स्क्रीन वाढवलेलं आहे, लाईव्ह दर्शनाकरता दर्शन मंडपामध्ये स्क्रीन लावण्यात आलेलं आहे. नवरात्र काळात दररोज रात्री 9:30 वाजता अंबाबाईची पालखी मिरवणूक काढण्यात येते. अष्टमीच्या दिवशी देवीची पालखी नगर प्रदक्षिणा काढण्यात येते. यासाठी अंबाबाईसाठी सोन्याची पालखी ही घडवण्यात आली आहे. अत्यंत बारीक कलाकुसर असलेल्या या पालखीची स्वच्छता आणि पॉलिश करण्याचं काम मंगळवारी करण्यात आलं. पालखीच्या वेळी भालदार, चोपदार यांना देण्यात येणाऱ्या पारंपरिक वस्तू, गदा, पंखा यांची देखील स्वच्छता आता पूर्ण झाली आहे. दरम्यान या उत्सव काळामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगेत मंडप उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. मंदिराच्या आवारात आणि शिखरावर करण्यात येणाऱ्या रोषणाईचं काम सुरू झालंय. सटवाई आणि कातल्या यांनी मंदिर परिसरातील स्वच्छता देखील मंगळवारी झाली. तसंच मंदिर आवारातील दीपमाळही लख उजळून निघाली आहे. आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण जवळजवळ 7 पर्यंत CCTV कॅमेरे घेतो आहोत. ही झाली सुरक्षा यंत्रणाबद्दल. तसंच कोणत्याही प्रकारचं संसर्ग आरोग्याबद्दल काहीही होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही स्वच्छता राबवलेली आहे. शिवाय आमचे 20 कर्मचारी स्वच्छतेचे रात्रंदिवशी ते कार्यरत असतात आणि भाविकांना सहज सुलभ सुंदर दर्शन घडवण्यासाठी हा आम्ही यज्ञ करतो आहोत. आमची या निमित्तानं सर्व भाविकांनाही अशी विनंती आहे की त्यांनी या आमच्या केलेल्या नियोजनाबद्दल शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घ्यावं आणि आम्हाला सहकार्य करावं. देवीच्या या दागिन्यांना उजाळा मिळाला असून नित्य पूजेसाठी तसंच सण समारंभाच्या दिवशी अंबाबाईची जडावाच्या दागिन्यांनी पूजा बांधली जाते. देवीच्या खजिन्यात शिवकालीन, आदिलशाहीकालीन, शाहूकालीन मौल्यवान रत्नजडित दागिने. अंबाबाईचा खजिना सांभाळण्याची जबाबदारी इंद्रोजी खांडेकरांची 11वी पिढी म्हणजेच महेश खांडेकर करतात. त्यांच्या देखरेखीखाली रोज देवीचे दागिने पूजेसाठी दिले जातात. त्यानंतर हे दागिने पुन्हा खजिन्यात जमा होतात. देवीच्या अलंकाराची वर्षातून एकदा म्हणजेच नवरात्र उत्सवात स्वच्छता केली जाते. अलंकार जडावाचे दागिने आणि उत्सव मूर्तीचे दागिने पॉलिशसाठी काढण्यात आलेले आहेत. या याच्यामध्ये छत्रपती शिवकालीन कवड्याची माळ, त्यानंतर मोहराची माळ, आदिलशाहकालीन मोहराची माळ,
शाहूकालीन चंद्रहार असे अनेक दागिने आहेत. वर्षातून एकदा हे दागिने पॉलिशसाठी काढले जातात गरुडमंडपामध्ये. याच्यामध्ये हे सर्व दागिने समाविष्ट असतात. हे छत्रपती शिवकालीन आणि आदिलशहाकालीन आणि शाहूकालीन असे सर्व दागिने आहेत याच्यामध्ये. आता ह्या वर्षी चंद्रहार आलेला आहे, नंतर कमळाचा हार आलेला आहे, आणि राणी हार आलेला आहे, आणि किरीट आलेला आहे. हे चार दागिने ह्या वर्षी वापरण्यात येणार आहे. अंबाबाई मंदिरात जोरदार स्वच्छता मोहीम सुरू असून शिखराची रंगरंगोटी ही पूर्ण झाली आहे. उत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. त्यातही 60 अधिक CCTV नजर भाविकांवर असणार आहे. दरम्यान महापुराचा कोणताही फटका यंदा उत्सव काळा दरम्यान बसणार नसून गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्तीत जास्त भाविक दर्शनाचा लाभ घेतील असा विश्वास मंदिर प्रशासनानं व्यक्त केला आहे. सतेज अंकर सह ब्युरो रिपोर्ट AM News.